मिरजेतून गावठी कट्टा घेऊन पत्नीला मारण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तरुणाला जेरबंद करण्यात आलं. वेळीस अटक केल्यानं पत्नीचा जीव वाचवण्यास यश आलं. महात्मा गांधी पोलीस चौकीची कारवाई. मिरजेतून गावठी कट्टा घेऊन पत्नीला मारण्यासाठी घेऊन जाणाऱ्या तरुणाला जेरबंद. वेळीस अटक केल्यानं पत्नीचा जीव वाचवण्यात यश. महात्मा गांधी पोलीस चौकीची कारवाई. मिरज रेल्वे स्टेशनजवळ रिव्हॉल्वर बाळगून फिरणाऱ्या तरुणाला महात्मा गांधी चौकी पोलिसांनी जेरबंद केलाय. सचिन बाबासाहेब राजमाने वय वर्ष 34 राहणार, इंदिरानगर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव असं तरुणाचं नाव आहे. पत्नीला मारण्यासाठी गावठी कट्टा खरेदी करून मिरज रेल्वे स्टेशनवरून जात असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी चौकी सहाय्यक पोलीस फौजदार संजय लमादाडे यांना मिळालेली होती. त्यानुसार सापळा रचून सचिन राजमाने याला जेरबंद केलं. त्याच्याकडे 55,000 गावठी कट्टा हत्यार आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेली आहे. 59,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, प्रमोद खाडे, सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय चव्हाण, संजय जमदाडे, सतीशकुमार पाटील, कुंभार झांबरे, हुकिरे कुंदकोळे, पुजारी शेख यांनी ही कारवाई केलेली आहे. वेळीस पोलिसांनी ही कारवाई केल्यानं एका महिलेचा जीव वाचवण्यात पोलिसांना यश आलं. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सचिन राजमाने याने तिचा काटा काढण्याच्या उद्देशाने हा गावठी कट्टा खरेदी केल्याचा तपासात फुडाला आहे. या प्रकरणी कुपवाड येथून गावठी कट्टा विक्री करणारा संशयित आरोपी अनिल खिल्लारे याचा पोलीस शोध घेत आहेत. आज आमचे महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे नेमणुकीत असलेले श्री सहाय्यक फौजदार श्री लांबदाडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मातोश्री हॉटेलच्या समोर पिस्टल घेऊन फिरत आहे अशी बातमी मिळाल्यानंतर त्यांनी आमच्या आम्हाला अवगत केली. त्यानंतर आम्ही डी बी पथकातील कर्मचाऱ्यांच्या मार्फत तिथे त्या इसमाचा शोध घेतला असता त्या इसमाकडे इसम न तिथं काळा शर्ट घातलेला इसम आम्हाला मिळून आला. त्या इसमाकडे चौकशी केली असता त्याचं नाव सचिन बाबासाहेब रायमाने राहणार चिक्कोडी असे असल्याचे समजले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या बॅगमध्ये एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आलेले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे पिस्टल हे त्याच्या बायकोचा खून करण्यासाठी म्हणून घेतलेलं आहे असं त्यानं सांगितलेलं आहे. सदरचे पिस्टल कुठून आणले याबाबत चौकशी केली असता सदरचे पिस्टल त्याने MIDC कुपवाड येथील एका इसमाकडून आणलेले असल्याबाबत सांगितलेलं आहे. त्या इसमाचा शोध सध्या सुरू आहे. सध्या या सचिन रायमाने याच्यावर गुन्हा दाखल असून हत्यार प्रतिबंध कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. मुद्देमाल कितीचा आहे आणि त्याला काय PC वगैरे काय? मुद्देमाल 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आहे आणि त्याला 3 दिवसाची PC मिळालेली आहे. यामध्ये या कारवाईमुळे एका महिलेचा आपण जीव वाचवण्यात यशस्वी झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.